नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. बीबीवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटी किमतीचे साऊंड चोरी गेले आहेत. विशेष असे की त्या ठिकाणी ड्युप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप यांनी केलाय. यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात दिली आहे. बीबीवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती. कोरोना काळात 1.5 वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही असा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप यांनी केलाय. हे बीबीवाडीला महानगरपालिकेने अण्णाभाऊ साठे स्मारक म्हणून एक नाट्यगृह दर्जेदार बांधलेले आहे. 2015 साली 35 ते 40 कोटी रुपये खर्च करून 15 पासून ते स्पीकर आणि ते नाट्यगृह चालू आहे. मागील 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोरोनाची सुरुवात झाली आणि मग सगळी नाट्यगृह चित्रपटगृह सरकारने बंद केली, ती बंद मला वाटतं मागच्या 15 दिवसापर्यंत होती. ती बंद असताना त्या नाट्यगृहामध्ये जे उच्च दर्जाचे स्पीकर लावले होते त्याची किंमत 2 ते 3 कोटी रुपये होती. ते स्पीकर उच्च दर्जाचे आहेत, कुठं लावलेले आहेत हे बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला कळू शकत नाहीत, माहीत नाही. ते महापालिकेच्या संबंधित विद्युत विभागाचे जे कर्मचारी ऑपरेट करतात त्यांनाच माहिती येते. असं असताना लॉकडाऊनच्या काळामधले त्या 12 स्पीकर हे त्या ठिकाणी काढण्यात आले आणि 12 स्पीकर ओरिजिनल काढले आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट 12 स्पीकर लावले. ज्यावेळेस आता कोरोनाचं शिथिलता झाली आणि नाट्यगृह चित्रपटगृह चालू केली, आता चालू केल्यानंतर नाट्यगृह लक्षात आलं त्यांच्याकडे, अरे हे स्पीकर तर आवाज एकदम वेगळाच येतो आहे आणि नागरिक तक्रारी करतायत, कलाकार तक्रारी करतायत. मग त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे स्पीकर डुप्लिकेट आहेत आणि ओरिजिनल स्पीकर काढून घेऊन गेलेत. हे त्याच्यानंतर जागे झाल्यानंतर यांनी ताबडतोब तक्रार केली पाहिजे, कारण ही चोरी आहे, याची काय चौकशी करायची कामच नाही. यांनी जवळजवळ अनेक दिवस वाट पाहतात, हे कोणाची माहीत नाही, कोणतरी येईल आणि तो स्पीकर लावून जाईल, पण तसं काही घडलं नाही. शेवटी आम्हाला नाईलाजाने सभागृहामध्ये हा विषय घ्यावा लागला आणि मग सभागृहामध्ये विचारलं की तुम्ही इतके महिने झाले स्पीकर चोरीला गेलेले आहेत तरी देखील तुम्ही FIR का दाखल केला नाही. आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये आवाज उठवला तेव्हा त्यांनी प्रशासनाने शब्द दिलेला आहे की आम्ही आश्वासन दिलं आहे की आम्ही FIR दाखल करू लवकरच. CCTV फुटेज आहे, 24 तास सिक्युरिटी आहे. असं असताना बाहेरचा माणूस कोणी येऊ शकत नाही, तिथलाच त्या ओळखीचाच माणूस हे करू शकतो आहे आणि ते मेन रोडवर आहे. एवढं धाडसही कुणी, जर सिक्युरिटी 24 तास आहे, महानगरपालिका कोट्यवधी रुपये सिक्युरिटीला खर्च करते, कशी चोरी होईल हा प्रश्न आहे आमचा. म्हणजे तुमचाच माणूस कोणतरी आहे ना, तो आतलाच माणूस आहे. हो सर, पालिकेत आपण गेले काही दिवस बघतोय बोगस बिलांचा प्रकार असेल, चोरीचा प्रकार असेल, हे अधिकाऱ्यांच्या संगमताने होते, अधिकारी वरिष्ठ अधिकारी खालचे लोक मिळून करतात हे सगळं. याच्यामध्ये काही अधिकारी हे समावेश आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्या मदतीनेच हे होते, अधिकाऱ्याशिवाय होत नाही. आता परवाचा पण जे बोगस बिलाचा विषय निघाला, प्रशासनाचं म्हणणं आहे की त्याच्यावर सही ओरिजिनल अधिकाऱ्यांची नाही, बोगस सही आहे. आता ते चौकशीमध्ये सिद्ध होईल, पण MBG वापरली आहे, जो कागद वापरला आहे तो तरी महानगरपालिकेचा आहे ना, तो तर बोगस नाही ना. म्हणजे तुमचाच आहे ना हातभार त्याच्यामध्ये, तुमचीच लोक हे सगळं करण्यामध्ये आहेत, हे लक्षात येते ना. तुम्ही स्वतः दाखल करणार जर यांनी गुन्हा दाखल नाही केला तर? आम्ही प्रयत्न करू, पण शेवटी पोलीस काय म्हणणार, तुम्ही महानगरपालिकेचे सेवक नाही, तुम्ही कशी FIR देऊ शकाल. शेवटी आम्ही प्रेशर आणू, आम्ही ते करूच. यांचे 4-8 दिवस आम्ही वाट पाहू नाही.